वासुंदे तालुका दौंड येथील खडी क्रेशरच्या प्लांट मध्ये बेकायदेशीर उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील खडी क्रेशर शेळके कन्स्ट्रक्शन यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लांट बंद करण्याचा आदेश देऊन देखील प्लांट सुरूच आहे. हा खडी क्रेशर पालखी मार्गाच्या रस्त्यापासून 35 मीटर अंतरावरच रोड लगत बेकायदेशीर चालू आहे असे येथील ग्रामस्थ हनुमंत जांभले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाहूया तेथील शेतकरी हनुमंत जांभले काय म्हणाले. वासुंदे गावामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने शेळक्यांचा खडी क्रेशर हा बंद करायला सांगितलं आहे, तसा आदेशही दिलेला आहे. परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं तर खडी क्रेशर चालू आहे, तर काय सांगाल नेमकं, काय गोड बनून झालं आहे? साधारणतः वासुंदे आणि त्या परिसरामध्ये जिरेगाव पांढरेवाडी आणि हिंगडे या परिसरामध्ये साधारणतः 18 स्टोन क्रेशर आहेत. या सगळ्यांची मागच्या काळामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे. प्रदूषण महामंडळ असेल, गौण खनिज विभाग असेल, दौंड तहसील कार्यालय असेल, या सर्वांना आम्ही तक्रार केलेली आहे. या ठिकाणी प्रचंड असं धुळीचं प्रदूषण होत आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ते त्यामध्ये पाणी वापरलं जात नाही. शेळक्यांचं क्रेशर संदर्भात बोलायचं झालं तर त्यांना 22 ऑगस्टला त्यांचं बंदचं लेटर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने काढलेलं आहे. तरीही त्यांचा जो क्रेशर आहे तो त्यांचा क्रेशर चालू आहे. त्यांनी साधारणतः त्यांचा जो क्रेशर आहे तो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांच्यापासून 50 मीटरच्या अंतरावरती आहे, जो कोणत्याच नियमामध्ये बसत नाही. माझा प्रदूषण महामंडळाला सवाल आहे की त्यांनी कन्सेंट टू ऑपरेट जे असतं, त्यांचं जे सर्टिफिकेट असतं MPCBचं, ते त्यांनी त्यांना दिलंच कसं? ठीक आहे, त्यांनी आता त्यांना दिलं, त्यांनी क्लोजर काढलं, तर तो 22 तारखेला ऑर्डर असताना सर्व म्हणजे साधारणतः सोशल म्हणजे त्यांच्या जे काही ह्याच्यामध्ये उपलब्ध असताना, त्यांचं पत्र उपलब्ध असतानाही, सगळ्यांना पत्र ते व्हायरल झालेलं असतानाही, पेपरला सगळ्या लोकांनी बातमी देऊ नये, त्यांचा क्रेशर चालूच कसा? हा आमचा सर्व ग्रामस्थांचा प्रश्न आहे. आम्ही साधारणतः तहसीलदारांना विनंती केली की त्यांचं क्रेशर चालू आहे, ते येऊ पाहू करू असं उडवाडवीचं उत्तर देतात. साधारणतः त्याच्यामध्ये काय गोडबंगल आहे हाही आमच्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, या ठिकाणी 18 स्टोन क्रेशर असतानाही ह्या ठिकाणी त्यांनी केलेलं उत्खनन आणि भरलेली रॉयल्टी ह्याच्यामध्ये फार मोठा तफावत आहे. साधारणतः फार म्हणजे 700-800 कोटी रुपये, म्हणजे मी माझा आरोप आहे की 700-800 कोटी रुपयाची रॉयल्टी साधारणतः ह्या लोकांनी भरली नाही असा माझा महसूल आणि प्रश्न आरोप आहे. साधारणतः मी 8 ते 10 वेळा खनिकर्म ऑफिस पुणे या ठिकाणी भेट दिली असता तिथले जे सुयोजकता आहेत ते एकदाही मला भेटले नाहीत. या ठिकाणी तहसीलदारांना 4-5 वेळा भेटलो, त्या ठिकाणीही कुणी ह्या सगळ्याची दखल घ्या तयार नाही. या ठिकाणी रोटी अभयारण्य आहे बघा, 1 किलोमीटर अंतरावरती जिरेगावचं अभयारण्य 1 किलोमीटरवरती, सगळं असताना ह्या लोकांना महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने परमिशन कशी दिली? बरं, माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे जे 18 क्रेशर आहेत 8 ते 9 लोकांचं कन्सेंट टू ऑपरेट जे सर्टिफिकेट आहे ते संपलेलं आहे, तरीही चालू आहे. या ठिकाणी तहसीलदार असतील, या ठिकाणचे महसूलचे अधिकारी असतील, खरी ऑफिसर असतील, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचा प्रयत्न केला, मागच्या काळामध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांना भेटायचा प्रयत्न केला, पण कुणीही कसलीही दखल घेत नाही. याच्यामध्ये त्या लोकांचं क्रेशरवाल्यांचं साधारणतः असं म्हणणं आहे की आम्ही बॅगच्या बॅग भरून देतो. आता बॅगच्या बॅग भरून नक्की हे लोक पैसे देतात की खडी देतात हा त्यांना विचार त्यांनाच माहिती नाही की काय देतात ते. तर या ठिकाणी प्रचंड असं धुळीचं साम्राज्य आहे. तुम्ही बघा या ठिकाणी झालेलं उत्खनन आणि त्यांनी भरलेली रॉयल्टी, मी पुन्हा सांगतो ह्यामध्ये फार मोठी तफावत आहे. या ठिकाणी सगळे वन्यजीवांचा विषय आहे, प्रचंड धूळ आहे. या ठिकाणी रोजच्या साधारणतः बघा, मी अतिशय जबाबदारीने बोलतो, 1000 ते 1200 जे काही गाड्या आहेत, म्हणजे 2 ब्रास 4 ब्रास 6 ब्रासच्या ज्या गाड्या आहेत, 1000 ते 1200 गाड्या रोजच्या भरली जाते. या ठिकाणी कुणीही लक्ष द्या तयार नाही. 4 महिने झाले आम्ही हेलपाटे मारतोय, कुणीही आम्हाला दाद देत नाही. आत्तापर्यंत 4 महिन्यापूर्वी तक्रार करू नये, एकही अगदी साधी तलाठी पण या ठिकाणी उपलब्ध होऊन बघ, तुमचं काय म्हणणं आहे? ऐकाय तयार नाही, तहसीलदारांना वेळ नाही, खनिकर्म ऑफिस जे आहेत ऑफिसर आहेत सुयोग शकतात, हे नक्की कशासाठी तिथं बसलेत हाही प्रश्न आहे. ह्या सगळ्यामध्ये फार मोठं काहीतरी षडयंत्र आहे. या ठिकाणी काहीतरी कलेक्शन करून या ठिकाणचा कोण वाजा आहे हे बी आम्हाला समजत नाही, नक्की कलेक्शन कुठं होतंय, काय देत आहे. फार मोठा म्हणजे आर्थिक हा या ठिकाणचा देवघेव झालेला आहे असं माझं या ठिकाणी ठाम आरोप आहे. राजकीय हस्तक्षेप म्हणायचं, राजकीय हस्तक्षेपाशिवाय काहीच चालत नाही. हे राजकीय हस्तक्षेपामुळे कुणाच्या तरी वरदहस्तामुळे चाललेलं आहे असा माझा ठाम आरोप आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर किती खोदाय पाहिजे, एकंदर किती खोल नेले पाहिजे खडी क्रेशर? साधारणतः या ठिकाणचं जर त्या लोकांना मी माहितीच्या ETS प्लॅन मागितलेला आहे, कित्येक
अगदी माझं पर्सनल खनिकर्म ऑफिसरांना असं सांगणं आहे, कित्येक असे या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे की त्याचा कसलाच ETS प्लॅन नाही, कसलीच ETS प्लॅन असतो तो नाही, ETSची मोजणी नाही, कसल्याच प्रकारचं काहीच नाही, सगळं अंधुंद कारभार चाललाय. 20 फूट खालीच आहे साधारणतः, किती उकरले तुम्ही पहा, किती यांनी हे केले पहा, याचं कसलंच काहीच काहीच परिस्थिती एकदम बेकार आहे, काहीच कसल्याच प्रकारचं काहीच नाही, म्हणजे सगळं अंधुंदी कारभार चाललेलं आहे. बर, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताजवळ जिलेटिनने खडी ब्लास्टिंग होत आहे म्हणून कळालं. या ठिकाणी कसले बोर ब्लास्टला कसले प्रकारचे परमिशन असताना 18 च्या 18 क्रशरवरती बोर ब्लास्ट केलं जातं. हा, या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या घराला चिरा पडलेले आहेत, कित्येक लोकांना हा चिरा पडलेले, तडे गेलेले आहेत, कित्येक लोकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत. म्हणजे आमच्याकडे जर तुम्ही विचार केला तर आमच्याकडे साधारण 20-30 लोकांना श्वसनाचा आजार झालेला आहे वासुंदी हद्दीतल्या परिसरातल्या लोकांमध्ये. कसलंच महसूलचं प्रशासन कसल्याच प्रकारची या ठिकाणी दखल घ्या तयार नाही. दुसरे 2-3 क्रशर आहेत, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग झाला आम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटरवरती क्रशर चालू आहेत. लोक म्हणजे सर्व लोकांना, महसूल असेल, MPCB असेल, या सगळ्या लोकांना तक्रार करून कंटाळलो, जर ह्याच्यामध्ये काय झालं नाही तर आम्ही NGT म्हणजे हरित लवादमध्ये जाण्याचा विचार करत आहोत ग्रामस्थांच्या माध्यमातून. कारण आता पर्यायी राहिलेला नाही आमच्याकडे, सगळंच मॅनेज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुणी सासा म्हणे तक्रार करून एक अधिकारी येत नसेल तर आम्ही करायचं काय? स्थलांतर म्हणजे काय झालंय, ह्या लोकांनी चांगला या ठिकाणी ह्यांचं हे सगळं जे काही खनिचं हे साम्राज्य आहे ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी त्यांना त्यांच्या सगळ्या शेतजमिनी अख्ख्या हडप केलेल्या आहेत. मग त्यांनी काय केलेलं आहे, दुसरीकडे कुठेतरी शेतजमिनी घेतली, हितालची परिसरातली जी शेती आहे त्या नापीक झालेली आहे, त्याच्यामुळं त्या लोकांनी ते क्षेत्र नाहीला असतो विकलं या. म्हणजे तुम्ही मका असेल, मका काढता येत नाही, आमच्या दुधाचा फार मोठा धंदा आहे, ज्वारी बाजरी असेल, गहू असेल, कसल्या प्रकारचं पीक येत नाही. मग काय करायला ह्या लोकांनी, जे काही आमच्या स्थानिक शेतकरी ह्या परिसरातला, ह्यांनी जमिनी विकून त्यांनी स्थलांतर केलेलं आहे ह्या क्रशरच्या पायी फक्त. शंभर टक्के हितालचे जे क्रशरवाले आहेत ते सगळ्यांकडे ऐका, सगळ्यांकडे या ठिकाणच्या क्रशरवाल्यांकडे सगळे मोठे आहेत. सर्वसामान्य ग्रामस्थांनी काही तक्रार केली तर त्याच्यामध्ये तक्रारीमध्ये हे लोक दम देतात. हाच ह्यांना बी तशा प्रकारची काही दमदटी झालेली ते स्वतः सांगतील त्याबद्दल. तक्रारीमध्ये हे लोक दम देतात, हाच ह्यांना बी तशा प्रकारची काही दमदटी झालेली ते स्वतः सांगतील त्याबद्दल. काय दमदटी झाली तुम्हाला, काय सांगा? मी जवळ दोन, तुमचं नाव सांगा. मी अतुल राजाराम जगताप, मी पालखी महामार्गापासून 100 मीटरवरतीच माझं घर आहे. तर माझ्या घरापासून अवघ्या 150 मीटरवरती खाणकाम चालू आहे. तर याबाबत मी कलेक्टर ऑफिसपासून तलाठी कार्यालयापर्यंत सर्वांना 2022 मध्येच अर्ज पत्रव्यवहार योग्य तो केलेला आहे, परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही. याचा परिणाम असा की संबंधित खाण मालकाने माझ्यासह माझ्या कुटुंबावर 2-3 खोटे गुन्हे दाखल केलेत पोलीस प्रशासनाला हाताशी धरून. पोलीस दाखल केले तुमच्यावर खंडणीचा आरोप असन किंवा कोणते अवैध उद्योगधंदे करतो अशा प्रकारचे माझ्यावरती त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. 6 महिन्याहून अधिक कालावधी पोलीस प्रशासन ह्या खाण मालकाच्या सांगण्यानुसार, मला पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खाण मालकाच्या सांगण्यानुसार ते माझ्या घरी 6 महिन्याहून अधिक कालावधीसाठी येत होते. फक्त यांचं अवैध खाणकाम आणि बोर ब्लास्टिंगमुळं मी कुठं तक्रार करू नये किंवा केलेली तक्रारी अर्ज मी माघारी घ्यावेत एवढ्यासाठी फक्त येत होते माझ्या घरी. तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटकडनं कुठल्या कुठल्या प्रकार त्रास झाला? 6 महिने येत होते सर, लहान 6 महिन्याचं मूल होतं, त्यांना सांगून काहीच नाही. ते दुपार सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका, आम्हाला वडील नाही तर आमचं महिला प्रधान कुटुंब आहे, ते स्वतः तिथं आमच्या इथं येत होते सकाळ दुपार संध्याकाळ, वेळेचं त्यांना कोणतंही बंधन नाही आहे. आणि येताना ते संबंधित क्रेशर धारकाचे किंवा त्या खान मालकाचा कोणतरी प्रतिनिधी सह येत होते. बबनराव हायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.